गणित माझा सोबती बरं का मुलांनो आपल्याला कोणांचे प्रकार आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून शिकता येतात मला सांगा तुम्ही जत्रेतील आकाशपाळणा पाहिला आहे ना हो सर या आकाश पाळण्यावर जे झुले लावलेले असतात ते ठराविक अंतरावर असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील एक कोण तयार होत असतो हा कोण कोणता असेल सर ते पाळणे एकमेकांपासून फार दूर नसतात म्हणून त्या प्रत्येकामध्ये लघु कोण तयार होईल शाबास आपण यापूर्वी काही नवीन कोणांची माहिती घेतली मग मला सांगा बागेमधील सिसोच्या खेळण्यातून कोणता कोण तयार होईल त्यातून सरळ कोण तयार होईल छान तर अशा प्रकारे आपल्याला वातावरणातून विविध कोण शिकता येतील बरं आता शिकलेल्या कोणांच्या प्रकारांवरून आपण सरावासाठी काही उदाहरणे सोडवूया खाली काही कोणांचं माप दिलं आहे त्यावरून कोणाचा प्रकार कोणता ते तुम्ही मला सांगा दोनशे पंधरा अंशाचा कोण कोणता आहे सर हा प्रविशाल कोण आहे कारण याचं माप एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठं आणि तीनशे साठ अंशापेक्षा लहान आहे बरोबर मग तीनशे साठ अंशाचा कोण कोणता कोण आहे पूर्ण कोण कारण पूर्ण कोणाचेच माप तीनशे साठ अंश असते बरोबर समजा एखाद्या कोणाचं माप शून्य अंश असेल तर तो कोण कोणता कोण असेल सर तो शून्य कोण असेल आणि पंचाहत्तर अंश कोण कोणता कोण होईल लघु कोण कारण तो नव्वद अंशापेक्षा कमी आहे अगदी बरोबर आता मी तुम्हाला एकीकडे काही कोणांचे माप आणि दुसरीकडे त्यांचे प्रकार देतो तुम्ही त्यांच्या योग्य जोड्या सांगा कोणाचे माप एकशे ऐंशी अंश दोनशे चाळीस अंश तीनशे साठ अंश शून्य अंश कोणाचा प्रकार शून्य कोण सरळ कोण कोन पूर्ण कोण चला तर मग सुरू करूया कोणाचे माप एकशे ऐंशी अंश सरळ कोण दोनशे चाळीस अंश प्रविशालकोण तीनशे साठ अंश पूर्ण कोण शून्य अंश शून्य कोण छान सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तरं दिली आहेत आता मी काही आकृत्या काढतो त्यातील कोणाचा प्रकार तुम्ही ओळखायचाय सर पहिल्या आकृतीत प्रविशाल कोण आहे दुसऱ्या आकृतीत सरळ कोण आहे तिसऱ्या आकृतीत लघु कोण आहे आणि चौथ्या आकृतीत विशाल कोण आहे अगदी बरोबर